तर लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर आज पुणे शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार सुरू झालेत। पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जरी बंद असली तरी पुण्यातील महात्मा फुले मंडई आजपासून सुरू झाली आहे, त्यामुळे भाज्या खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे। पुणेकरांनी गर्दी करू नये यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत वेळ देण्यात आली आहे, मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचा आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे। खूप महाग आहे भाजी, जसं पाहिजे तसं नाही आहे, पण ठीक आहे, आता काय गरज आहे त्याच्यामुळे काय करू शकत नाही, आपण घेणं भागच आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळणं थोडंसं अवघड आहे मॅडम, कारण का 10 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर आज मंडई ओपन केलेली आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे भाज्या उपलब्ध होत नाहीत, म्हणून आज मंडई सरकारने ओपन करण्याचा 8 ते 6 हा जो निर्णय दिलाय म्हणून ही तुम्हाला गर्दी दिसते। तर पुण्याच्या मंडईतून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारिया। भाजीपाला खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचा एक प्रकारे फज्जा उडाल्याचं चित्र आहे, पण कारणही तसंच आहे, कारण गेले 5 दिवस हे सगळे व्यवहार बंद होते। 10 दिवसांचा एकूण हा लॉकडाऊन जाहीर झालेला आहे, ज्यापैकी एक टप्पा पूर्ण झालेला आहे। गिराईक चांगला आहे आज आणि चारही बाजू रस्ते बंद असताना सुद्धा मंडई चांगली गिराईक चालू आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे तरी सुद्धा हा सगळा माल तुम्ही शेतकऱ्यांकडून खरेदी केलाय? हो, डायरेक्ट शेतकरी कॉन्टॅक्ट माझे, शेतकऱ्यांकडून सगळे माल खरेदी केले। काय विशेष काळजी तुम्ही घेता? तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वगैरे वापरून। काय तुम्ही खरेदी करण्यासाठी आलेला आहात, आज 5 दिवसांनंतर आलेला आहात, काय सांगा? खूप महाग आहे भाजी, जसं पाहिजे तसं नाही आहे, पण ठीक आहे, आता काय गरज आहे त्याच्यामुळे काय करू शकत नाही, आपण घेणं भागच आहे। दादा तुम्ही काय सांगाल, का खरेदी करण्यासाठी आलेला आहात? खरेदी कसं आहे, आता शेतकऱ्याच्या मला तर आता भाव मिळालं गरजेचं आहे, पण तरी सुद्धा आता याने कमीत कमी महागाई कमी करून रेट जमतेम रेट लावला पाहिजे सर्वसामान्यांसाठी। इतकी गर्दी झालेली आहे तर सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी दिसत नाही? सोशल डिस्टन्सिंग पाळणं थोडंसं अवघड आहे मॅडम, कारण का 10 दिवसाच्या लॉकडाऊन नंतर आज मंडई ओपन केलेली आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे भाज्या उपलब्ध होत नाहीत। तर दुसरीकडे ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन वाढवण्यात आलेला नाहीये, तर पालिका प्रशासनाच्या वतीनं अनलॉक जाहीर करण्यात आलाय, त्यामुळे तब्बल 18 दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या ठाणेकरांना आणि व्यापाऱ्यांना थोडासा दिलासा मिळालाय। मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेक्स वगळून सर्व प्रकारच्या बाजारपेठा, भाजी मार्केट आणि दुकानांना समविषम तारखेनुसार सुरू ठेवण्याची परवानगी इथं देण्यात आली आहे। संपूर्ण शहरामध्ये अनलॉक करण्यात आला असला तरी हॉटस्पॉटमध्ये मात्र लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे। 27 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम असेल। तर ठाणे महापालिका क्षेत्रात 15,000 वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा गेलेला आहे आणि 500 पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मार्केट आता जे अनलॉक जे होणार उद्यापासून मेन मार्केट, त्यासाठी दक्षता म्हणून गर्दीचं याला अनालिसिस करायला ते आले। भाजी मंडईमध्ये जे रस्त्यावर होणारा रस्त्यावर बसणारे जे भाजीपाला विक्रेते आहे त्यांना ते हाकललेलं आहे, मी संयुक्त कारवाई करून आज महापालिकेची आमची कारवाई करून हाकललेलं आहे आणि रस्त्यावर कम्पॅरेटिव्हली मिळणाऱ्या भाज्या स्वस्त असल्यामुळे लांबून लांबून लोक घ्यायला येतात, पण आम्हीसुद्धा ती शिस्त पाळणार की आमच्या गाड्या देखील आम्ही बाहेरच ठेवू आणि कुठली व्हेकलमध्ये प्रवेश करणार नाही। त्याचप्रमाणे टावर नाक्याचं जे भाजी मंडीचं गेट आहे ते देखील सील करायला लावलेलं आहे। यानंतर काळजी करायला लावणारी बातमी आहे, भारतात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली असल्याचं IMA म्हटलेलं आहे। IMA अध्यक्ष डॉक्टर VK मुंगा यांनी देशात कोरोनाची तिसरी स्टेज म्हणजेच समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचं NIC बोलताना नमूद केलंय। तसंच आता परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। तर आतापर्यंत देशामध्ये समूह संसर्ग झाला असल्याच्या वृत्ताला सातत्यानं नाकारलं जात होतं, मात्र आता IMA अध्यक्षांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केलंय। देशात गेल्या 4 दिवसांपासून सरासरी रोज 30 ते 32 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण सापडत आहेत आणि देशाची एकूण रुग्णसंख्या ही 10.5 लाखाच्या पुढे गेलेली आहे। तर मृतांचा आकडाही 26 हजारपेक्षा जास्त झालाय आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येपेक्षा कमी असली तरी अधिक चिंता व्यक्त केली जाते, कारण समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण वाढताना पाहायला मिळतात। तर समूह संसर्गामुळे आता कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचं IMA अध्यक्षांनी म्हटलंय।